मित्रांनो नमस्कार मी के जी कप्ते आज तुमच्यासमोर नेहमीसारखंच एक अनोखी योजना आणि त्याची माहिती घेऊन आलो आहे मित्रांनो सहकारी संस्थासाठी अटल अर्थसहाय्य योजना तुम्ही जे माझ्या व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं ज्यामध्ये पंच्याहत्तर टक्के सबसिडी अनुदान आहे हे या योजनेमध्ये मिळणार आहे नेमकी योजना काय आहे आणि याचा कंप्लीट जी आर मी तुमच्यासमोर आत्ता यातले मुख्य मुद्दे हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो तर मित्रांनो बघूया सहकारी संस्थासाठी अटल अर्थसहाय्य योजना खरीप आता ही योजना दोन हजार एकोणीसमध्ये याचा जी आर निघाला अठरामध्ये हे हो। चालू झालं होतं मधल्या कालावधीत तो बंद झाला होता पण आत्ता जे आपले सहकार मंत्री आहेत त्यांनी ही अनाउन्समेंट केलेली आहे की आता परत एकदा ही योजना सुरुवात होती मग तयारी करायला हरकत नाही आपण मग काय काय आणि कोणासाठी योजना आहे आपण थोडक्यात समजून घेऊ जी आर पूर्ण वाचणार नाही मी नेहमीसारखा जे जे महत्वाचे मुद्दे आहेत ते तुमच्यासमोर आणणार आहे मित्रांनो यामध्ये मूळ या योजनेचा उद्देश काय शासन निर्णय तुम्ही बघत असाल मंत्रिमंडळाचा निर्णय अठरा अकरा दोन हजार अठराचा सहकारी संस्थांसाठी अटल अर्थसहाय्य योजना योजनेचं उद्दिष्ट काय आहे या योजनेचे तर तुम्ही बघत असाल तर शेतकऱ्यांच्या शेतमालावर प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया करून मूल्यवर्धन करणे मित्रांनो प्राथमिक प्रक्रिया या अर्थ ज्याला आपण क्लिनिंग ग्रेडिंग वगैरे हो म्हणतो ही प्राथमिक प्रक्रिया झाली दुय्यम म्हणजे प्रोसेसिंग जी केली जाते ती दुय्यम प्रक्रिया झाली त्याच्यानंतर शेतमाल उत्पन्नातून शेतकऱ्याचा नफा वाढविण्यासाठी तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी सहकारी संस्थांनी त्या त्या भागात शेतमालावर प्रक्रिया व विक्री करावी यास प्रोत्साहन देणं ज्या सहकारी संस्था आहेत हे मूळ लक्षात ठेवा की हे सहकारी संस्थेसाठी योजना आहे शेतकरी ते ग्राहक यामध्ये असणारी मूल्य साखळी कमी करून शेतकऱ्यांना योग्य भावा मिळवून देण्यासाठी सहकारी संस्थांमार्फत विविध प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणं आपल्याला माहिती आहे शेतीचा माल व्यापाऱ्यांकडं येतो आणि व्यापाऱ्याकडनं तो, तो कस्टमरकडं जातो तर यातला जो मधली कडी आहे ती कमी करून डायरेक्ट शेतमाल हे कस्टमरपर्यंत पोहोचावं म्हणून हे त्यामध्ये अशा प्रकारचं उद्दिष्ट आहे या योजनेचं चा। त्याच्यानंतर जागतिक बाजारपेठेत कृषी व पूरक उद्योगास वाव असलेले उद्योग सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं ज्या मालाला जागतिक बाजारपेठ आहे त्या अशा उद्योगाला कृषी आणि त्याचे पूरक उद्योग आहेत त्या उद्योग सुरू करण्यासाठी सहकारी संस्थांना प्रोत्साहन देणं हे उद्देश आहे राज्यातील विशेषतः ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणांनी सहकारी संस्थांमार्फत कृषी क्षेत्राशी व स्थानिक गरजेशी संबंधित सेवा व्यवसाय व उद्योग उभे करणे मित्रांनो जी सुशिक्षित तरुण आहेत ग्रामीण भागातले त्यांनी सहकारी सोसायटी स्थापन करून कृषीशी संबंधित आणि कृषीशी प्रक्रियाशी संबंधित उद्योग उभं करण्यासाठी त्यांना मदत करणं हा योजनेचा उद्दिष्ट आहे शेतीमालाचे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढवण्यासाठी सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणं त्याच्यानंतर जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे शेतमालाचं गुणवत्तापूर्ण उत्पादन प्राथमिक व दुय्यम प्रक्रिया उत्पादनाचं दर्जेद पॅकिंग ब्रँडिंग व विपणन यासाठी सहकारी संस्थांमार्फत सुरू करण्यात येणाऱ्या नवीन प्रकल्पांना प्रोत्साहन देणं म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणायला हरकत नाही की जे नवीन उद्योग येणार आहेत पॅकिंग करण्यासाठी ब्रँडिंग करण्यासाठी त्यांना यामध्ये मदत करणं त्यानंतर उत्पादित मालाची ग्राहकामध्ये पसंती निर्माण करणे बाजारपेठ निर्माण करणे निर्यातीस प्रोत्साहन देणे मूल्य साखळी मजबूत करून दर नियंत्रित ठेवणे याद्वारे सहकारी संस्थांच्या सभासदांचा नफा वाढून त्यांचा आर्थिक स्तर उंचावणे मूळ उद्देश हा आहे मित्रांनो हे जे सहकारी संस्था जे निर्माण केल्या जातील त्यांचे जे ज्याला आपण म्हणतो सभासद असतील त्यांचाही नफा वाढला पाहिजे हा मूळ उद्देश याच्यामध्ये आहे सहकारी संस्थांच्या पुढाकारातून प्राथमिक प्रक्रिया सहकारी संस्थेच्या पुढाकारातून प्राथमिक प्रक्रिया ज्यामध्ये आता आपण बोलतो ना सुरुवातीचा शेतमाल निघाल्याबरोबर ज्याला क्लिनिंग म्हणतो ग्रीडिंग म्हणतो आणखी काय असेल ती प्राथमिक प्रक्रिया शेतमालाची साठवणूक करणं हा महत्वाचा मुद्दा आहे ज्याला आपण वेअरहाऊस वगैरे लागतात साठवणूक करण्यासाठी त्यातला सुद्धा यामध्ये अर्थसहाय्य केलं जाणार आहे दुय्यम प्रक्रिया म्हणजे प्रोसेसिंग ज्याला आपण दालमिल म्हणतो अशी जी प्रोसेसिंग आहे ऍक्टिव्हिटी कुठल्या कुठल्या आहेत पुढे दिलेल्या आहेत मी तुम्हाला वाचून दाखवणारच आहे शेतमाल वाहतूक आणि विशेष म्हणजे शेतमाल वाहतूक करण्यासाठी जी गाडी लागते त्याची सुद्धा व्यवस्था करण्यात आलेली आहे कृषी निविष्ट पुरवठा शुद्ध पाणी पुरवठा आणि अन्य नाविन्यपूर्ण सुगी पश्चात कृषी व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन देऊन त्याद्वारे आर्थिक दुर्बल घटकाचे सक्षमीकरण करणं त्याच्यानंतर दहावा मुद्दा जो आहे उद्दिष्टामध्ये तो म्हणजे विविध घटकाच्या गरजा लक्षात घेऊन कृषीपूरक व सुगी पश्चात व्यवसाय सहकारी संस्थांनी सुरू करण्यासाठी पुढाकार घेणं व त्या संदर्भात आवश्यक सेवा सुविधा पुरवण्यास प्रथा प्रोत्साहन देणं सहकारी संस्थामार्फत त्या त्या भागात कृषीपूरक व सुगी पश्चात सुगी पश्चात पश्चा, तुम्ही बघत असाल विविध व्यवसाय उद्योग करून या मार्फत रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देणं व अशा व्यवसायासाठी लागणारं प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करणं हाही याच्या मागचा उद्देश आहे मित्रांनो आणि ह्याचा एकूण बारावा एकूण बारा उद्देश आहे योजना चालू करण्यामध्ये आणि बारावा उद्देश आहे राज्यातील विशिष्ट भाग विशेषतः आदिवासी बहुल भाग आत्महत्या परवण जिल्हे यांच्या गरजा विचारात घेऊन वर नमूद केलेले उद्देश असलेल्या संस्थांना विशेष मदत करणार आहे मित्रांनो योजनेचा कालावधी जी आर मध्ये तुम्ही बघत असाल तर इथं दिलेलं आहे दोन हजार अठरा एकोणीस मध्ये राबवण्यात येईल सहकारी संस्थेसाठी अटल अर्थसहाजना योजनेच्या योजने प्रथम वर्षाच्या अंमलबजावणीचं मूल्यमापन अहवालाच्या आधारावर पुढे चालू ठेवण्यात येईल पण मित्रांनो आत्ताच मंत्री श्री सावेजी यांनी अनाऊन्समेंट केलेली आहे की यो, ही योजना आता परत सुरुवात होणार आहे त्यामुळे मी तुमच्या समोर ही सगळी व्हिडिओ आणि जी आर ची माहिती घेऊन येतोय आता यामध्ये योजनेमध्ये प्राधान्याने निवडलेले प्रकल्प आणि व्यवसाय कुठे आहेत मित्रांनो हे सगळं वा, न वाचत बसता मी डायरेक्ट तुम्हाला यादी दाखवतो की ज्यामध्ये योजनेत अर्थसहाय्य वितरणाचं स्वरूप प्रस्तुत योजना सहकारी संस्थाचे नाविन्यपूर्ण व्यवसाय प्रकल्प यांना प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्याची योजना महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्या मार्फत करण्याची आहे मित्रांनो ही योजना कुणातर्फे राबवली जाईल तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्यातर्फे आता महत्वाचा मुद्दा योजनेमध्ये खालील प्रकारच्या प्रकल्पाचा समावेश असून म्हणजे कुठले कुठे प्रकल्प करता येतील कुठले कुठले उद्योग करता येईल आणि याची मर्यादा किती आहे तर चाळीस लाखाच्या कमाल मर्यादेत म्हणजे जास्ती ला चाळीस लाखापर्यंत प्रस्ताव करता येईल आता ह्या प्रामुख्यानं जी यादी तुमच्या समोर दिलेली आहे जी आरमध्ये तर तुम्ही बघत असाल धान्य फळे भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र म्हणजे धान्य आणि फळं आणि भाजीपाला याची प्रतवारी करणारे स्वच्छता यंत्र आहेत ज्याला क्लिनिंग मशीन म्हणतो ग्रिडिंग मशीन असे घेता येतील त्यानंतर गोदाम बांधता येतील यामध्ये दुय्यम प्रक्रिया युनिट म्हणजे प्रोसेसिंग युनिट जे जा आहे ज्या ज्या भागामध्ये ज्या ज्या प्रकारचं ज्याला म्हणतो आपण कृषीमाल उत्पादन होतं त्याच्यावर जे काही दुय्यम प्रक्रिया युनिट सहकारी संस्था मार्फत राबवले जाऊ शकतात तसे युनिट ट्रान्सपोर्टेशन व्हॅन मोबाईल रिटेल व्हॅन हे अतिमहत्वाचं आहे कारण व्हॅन अत्यंत गरजेचं आहे शेतमालाचं मार्केटिंगसाठी तर हे यामध्ये घेण्यात आलेले कॉप शॉप सहकारी रिटेल शॉप म्हणजे सहकारी तत्व जे रिटेल शॉप उघडले जातील ते सुद्धा प्रपोजल यामध्ये करता येतील जलशुद्धीकरण प्रकल्प वॉटर ए टी एम प्रकल्प पॅकेज ड्रिंकिंग वॉटर ज्याला म्हणतो आपण कृषी माल पॅकेजिंग लेबलिंग युनिट करता येतील कापडी आणि जूट बॅगच्या पिशव्या तयार करता येऊ शकेल असे प्रकल्प याच्यामध्ये घेण्यात आलेले आहेत आणि आदिवासी डोंगरी भागातील लोकांच्या गरजाच्या अनुषंगाने शेतमाल सुगी पश्चात नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रकल ही एक टेन्टेटिव्ह लिस्ट ज्याला म्हणतो आपण दाखवलेली आहे तर अशा प्रकारचे प्रकल्प यामध्ये करता येऊ शकतील वरील नऊ प्रकारच्या प्रकल्पामध्ये प्रकल्प किमतीच्या अंदाजित रकमेपैकी सहकारी संस्थेची साडेबारा टक्के स्वनिधी म्हणून गुंतवणूक असेल तर मित्रांनो ज्या सहकारी संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत त्यांना संस्थेचं स्वतःचं साडेबारा टक्के इन्व्हेस्टमेंट करावे लागणार आहे स्वतःचा म्हणून महाराष्ट्र हाक सहकार विकास महामंडळाकडून सहकारी संस्थांना प्रकल्प किमतीच्या साडेबारा टक्के कर्ज देण्यात येईल व प्रकल्प किमतीच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम अनुदान स्वरूपात सहकारी संस्थांना देण्यात येईल मित्रांनो हा महत्वाचा मुद्दा आहे जो परत एकदा मी तुम्हाला समजावून सांगतोय तो, तो म्हणजे सहकारी संस्थेची स्वतःची जी भागभांडवल राहील या योजनेसाठी तो साडेबारा टक्के महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाकडून साडेबारा टक्के कर्ज दिलं जाईल आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम हे अनुदानाच्या स्वरूपात सहकारी संस्थांना देण्यात येणार आहे तर महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांच्याकडून सहकारी संस्थेचा स्थावर जंगम मालमत्तेवर गहाणखत करून असे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल मित्रांनो सहकारी संस्थेची जी काही मालमत्ता आहे त्याच्यावर गहाणखत करून हे कर्ज देण्यात येईल साडेबारा टक्के जे काही आहे ते तसेच यासाठी सहकारी संस्थेतील संचालक मंडळाची वैयक्तिक व सामूहिक जबाबदारी असेल मित्रांनो हे कर्ज दिले दिले राहणार आहे त्याची परतफेडीची जबाबदारी जी आहे ती मात्र या संचालक मंडळाची वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी असणार आहे अशा कर्जाचा व्याजदर दर साल दर शेकडा आठ टक्के असेल म्हणजे खूपच रिझनेबल आहे व परतफेडीचा कालावधी पाच वर्षाचा राहणार आहे सदर कालावधीत संबंधित सहकारी संस्थेने कर्जाची परतफेड केली नाही तर अशा कर्जावर दोन टक्के दंडव्याज आकारण्यात येईल मित्रांनो साडेबारा टक्के जे कर्ज दिलं जातं त्याच्यावर आठ टक्के व्याजाचा दर असेल आणि हे कर्ज पाच वर्षासाठी असेल पंच्याहत्तर टक्के तर अनुदानच आहे अनुदान याचा अर्थ परत करायचा काही विषयच येत नाही मित्रांनो योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करणे व छाननी योजनेच्या अंमलबजावणीसाठी संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नोडल अधिकारी राहतील सहकारी संस्थेने योजनेमध्ये समाविष्ट होण्यासाठी नोंदणीकृत सनदी लेखापालाकडून प्रमाणित प्रकल्पावाला सह आपला अर्ज संबंधित उपसहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावा ज्यांना यामध्ये अर्ज करायचा आहे त्यांनी आपला अर्ज संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था जी असतात यांच्याकडं जे चार्टर्ड अकाउंटंट असतात नोंदणीकृत चार्टर्ड अकाउंटंट त्यांचा प्रोजेक्ट रिपोर्टसहित सबमिट करायचा आहे हा महत्त्वाचा मुद्दा इथं आपण लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे अर्जदार संस्थेचा अर्ज प्रकल्पावाला सह संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावा तालुक्यातूनकडून प्राप्त झालेले अर्ज जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थांनी आपल्या स्तरावर स्वीकारावे व जतन करावे असं यामध्ये सांगितलं हे जी एक कमिटी आहे कमिटीमध्ये जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था असतील उपसंचालक कृषीचे सदस्य असतील प्रकल्प संचालक आत्माचे सदस्य असतील आणि महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र हे सदस्य असतील सनदी लेखापाल म्हणजे सी ए सदस्य असतील अशासकीय सदस्य तीन चार तीन ते चार सदस्य असतील आणि जिल्हा उपनबंधक सहकारी संस्था हे सदस्य सचिव असतील अशी ही कमिटी ज्या कमिटी त्याची छाननी होईल आणि पुढं या जे प्रस्ताव त्यातनं मंजूर होतील त्यांना हे अशा प्रकारची मदत केली जाईल मित्रांनो महत्त्वा महत्त्वाचे मुद्दे कारण एवढा मोठा पानाचा झीआर आहे आपल्याला उद्योग सुरू करताना जे अत्यंत महत्त्वाचे गोष्टी आहेत ते मी तुमच्या समोर आता दाखवतो आणि आता महत्वाचा मुद्दा तो आहे म्हणजे पात्र सहकारी संस्थेच्या प्रकल्पाच्या प्रस्तावास मंजुरीनंतर अर्थसहाय्याचे वेगवेगळे टप्पे जे आहेत जे मी आता सांगितले होते <coughs> त्याप्रमाणे आहे तुम्ही बघत असाल तर संस्थेच्या मागणीप्रमाणे प्रकल्प किंमतीच्या साडेबारा टक्के कर्ज जास्तीत जास्त पाच लाख रुपये यास मान्यता द्यावी साडेबारा टक्के पण जास्तीत जास्त किती आहे तर पाच लाख रुपये आहे मित्रांनो हे अशा प्रकारचा हा योजना परत एकदा महाराष्ट्र शासनातर्फे सुरुवात होती आणि आपण सहकारी संस्था असाल तर यामध्ये विचार करायला हरकत आहे आता योजनेच्या लाभासाठी सहकारी संस्थेच्या पात्रतेचे निकष काय हा जी आर दोन हजार एकोणीसचा आहे पण त्यात ठरवलेले निकष कोणते कोणते होते तर मागील पाच वित्तीय वर्षात म्हणजे आर्थिक वर्ष दोन हजार चौदा पंधरापासून नोंदणीकृत सहकारी संस्थांना या योजनेमध्ये सहभाग घेता येईल याचे नवीन नोटिफिकेशन येईल असं मला वाटतं जर आलंच तर मी तुम्हाला परत त्याच्यावरती इन्फॉर्मेशन किंवा माहिती देईन दुसरा आहे उपरोक्त प्रमाणे ज्या सहकारी संस्था मागील वर्षाखर लेखा परीक्षणास पात्र असतील अशा सहकारी संस्थांनी लगतच्या वर्षाखर त्यांचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे सहकारी संस्थेने यापूर्वी कोणत्याही प्रकारचे शासकीय अथवा निमशासकीय संस्थाकडून तसेच राष्ट्रीय सहकार विकास निगम महाराष्ट्र सहकार विकास मांडळ नाबार्ड महाराष्ट्र राज्य कृषीपणन मंडळ व स्थानिक स्वराज्य संस्था यासारख्या संस्थांकडून कोणत्याही प्रकारचे भागमांडल सवलतीच्या दरातील जमीन अनुदान कर्ज किंवा गुंतवणूक स्वीकारलेली नसावी हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणे अत्यंत आवश्यक आहे की यांनी यापूर्वी कुठल्याही प्रकारचं अनुदान सवलतीच्या दरात जमीन किंवा भागमांडल स्वीकारलेलं नाही असेच संस्था यामध्ये अर्ज करू शकतात मित्रांनो पुढचा मुद्दा आहे सहकारी संस्थेने प्रस्ताव दाखल करताना संस्थेच्या हिस्शेचा साडेबार टक्के रकमेचा बँक शिल्केचा दाखला अर्जासोबत सादर करणं आवश्यक आहे संस्थेने सदरचा प्रकल्प अर्थक्षम असल्याबाबतचा सी एचा रिपोर्ट जोडणं आवश्यक आहे या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या संस्थेतील सभासद या योजनेअंतर्गत अन्य अर्जदार संस्थेमध्ये सभात सभासद असल्यास दोन्ही संस्था अपात्र होतील म्हणजे एकच अर्जदार दोन संस्थेमध्ये आहे असे जर सभासद असतील तर मात्र सं दोन्ही संस्था जर इथं अर्ज केले असतील तर दोन्ही अपात्र होतील हा महत्त्वाचा मुद्दा यामध्ये आहे या संदर्भातील सर्व अटी शर्ती मान्य असल्याबाबतचा आणि पुढील तीन वर्ष संस्थेचे कामकाज उद्दिष्टाप्रमाणे चालत नसल्याचे निदर्शनास आले संस्थेची मालमत्ता महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ यांनी ताब्यात घेऊन त्याची विल्हेवाट लावण्याचा अधिकार राहील तर मित्रांनो हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या जी आरमध्ये नमूद केलेल्या अति महत्त्वाचे मुद्दे कुठे आहेत तर बा साडेबारा टक्के सहकारी संस्थेचा स्वतःचा न्यादी साडेबारा टक्के कर्ज आणि पंच्याहत्तर टक्के अनुदान अशी ही जी योजना आहे अटल अर्थसहाय्य योजना परत एकदा आत्ता कॉपरेटिव्हसाठी सुरुवात होती आणि यामध्ये आपण काय करू शकतो कुठले कुठले उद्योग घेता येतात ती यादी मी तुम्हाला वाचून दाखवली होती परत एकदा ती यादी सांगतोय मी तुम्हाला ज्यामध्ये धान्य फळे भाजीपाला प्रतवारी स्वच्छता यंत्र गोदाम दुय्यम प्रक्रिया युनिट ट्रान्सपोर्टेशन व्हॅन मोबाईल रिटेल व्हॅन सहकारी रिटेल शॉप जलशुद्धीकरण प्रकल्प वॉटर ए टी एम प्रकल्प कृषी माल पॅकेजिंग लेबलिंग युनिट ज्यूट पिशव्या निर्मिती अशी उद्योग यामध्ये करता येतील आणि याची मॅक्झिमम मर्यादा म्हणजे जास्तीची मर्यादा आहे चाळीस लाखाची मित्रांनो ही माहिती तुम्हाला मी सहकारी संस्थेसाठी विशेष करून ही योजना आहे यामध्ये आपण लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा माझे यूट्यूब चॅनल ई कप्ते धन्यवाद में।